बजेट म्हणजे चाट मसाला सारखा अर्थसंकल्पावर माजी खासदार राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया हा अर्थसंकल्प म्हणजे खोली कमी आणि उथळपणा जास्त अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी दिली आहे ते कोल्हापुरात बोलत होते दरम्यान हे बजेट म्हणजे चाट मसाला सारखा आहे वरून चविष्ट लागतं परंतु हाताला काहीच लागत नाही असंही राजू शेट्टी यांनी म्हटलंय पाहुयात राजू शेट्टी पुढे काय म्हणाले सरकारचं बजेट म्हणजे चाट मसाल्यासारखं आहे म्हणजे तेवढ्यापुरता चविष्ट वाटतं परंतु अंतिमता हाताला लाग, काहीच लागत नाही अशी स्थिती एकूण या बजेटची आहे सहा हजार रुपये प्रोत्साहनात्मक अनुदान अर्थमंत्र्यांनी जाहीर केलं परंतु शेतकऱ्यांना जी रासायनिक खतं विकत घ्यावी लागतात त्या खतामध्ये गेल्या वर्षभरामध्ये झालेली वाढ आणि त्या खर्चामध्ये जवळपास सतरा सतरा ते अठरा हजार रुपयांनी वाढ झालेली आहे आणि त्याच्या बदल्यामध्ये आमच्या अर्थमंत्री आम्हाला केवळ सहा हजार रुपये देतात म्हणजे अजून दहा हजार रुपये शेतकरी तोट्यामध्येच गेलेला आहे तीच गोष्ट बाकीच्या योजनांच्याच बाबतीत मात्र दोन हजार सतराच्या छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेतून जे राहिलेले शेतकरी आहेत ते ना घरका ना घाटका अशी त्यांची अवस्था झाली होती त्यांच्यासाठी त्या उर्वरित शेतकऱ्यांना त्याचा लाभ देण्याचा निर्णय घेतला तो निर्णय स्वागतारी आहे त्याचबरोबर धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीतला निर्णयसुद्धा निश्चितच पंधरा हजार रुपये हेक्टर देण्याचा निर्णय स्वागतारी आहे परंतु शा झाल्या वरवरच्या गोष्टी खऱ्या अर्थानं शेतीमध्ये अतिरिक्त उत्पादन ज्यावेळी होतं त्यावेळी एकतर त्यासाठी निर्यात हा पर्याय राहतो किंवा अतिरिक्त उत्पादनावर प्रक्रिया करणं आणि साठवणूक करून ठेवणं हा पर्याय राहतो ना साठवणूक केंद्रासाठी गोडाऊनसाठी अनुदानाच्या किंवा काही योजनांची जाहीर घोषणा झाली ना, ना निर्यातीसाठी प्रोत्साहन देण्याची घोषणा झाली प्रक्रिया उद्योग तर लांबच तर प्रक्रिया उद्योगाला चालना देणं हा हे दीर्भ दीर्घकालीन उपाययोजनापैकी एक उपाययोजना आहे आणि याबाबतीत अर्थमंत्र्याचं निश्चितच दुर्लक्ष झालेलं आहे ब्युरो रिपोर्ट <laughs> एसबीएन मराठी कोल्हापूर